नाशिक जिल्ह्यामध्ये गेल्या आठवड्यामध्ये त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, कळवण, सुरगाणा या तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस झाल्यानं तालुक्यात शेकडो एकर जमीन पाण्याखाली गेली होती, त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे. आता शेतकरी नुकसान भरपाईची मागणी करू लागलेला आहे. याचाच आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी कुशाल पाटील यांनी, पाहूयात. मी आता उभा आहे कळवण तालुक्यात. कळवण तालुक्यात मोठ्या प्रमाणात शेतीचं नुकसान झालेलं आहे. कांदा असेल, मका असेल, अनेक पिकांचं या ठिकाणी नुकसान झालेलं आहे. आता शेतकऱ्यांचं या नुकसानीचे पंचनामे केले जात आहेत. काय नेमके पंचनामे केले जात आहेत, शेतकऱ्यांना नेमकं काय अपेक्षा आहे, किती मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे, याच विषयावर आपण चर्चा करणार आहोत. आपल्यासोबत शेतकरी आहेत, आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत. काय सांगाल, गेल्या आठवड्यात जो पूर आला, जी पूर परिस्थिती निर्माण झाली, अतिवृष्टी झाली पावसाची, त्यामुळे काय नेमकं तुमचं नुकसान झालं? माझा मका गेला आहे 5 एकर आणि ऊस गेला आहे 1.5 एकर. पूर्ण जमीन सपाट झालेली. तर सरकार विमा काढलेला आहे, तो विम्याचं काही मिळेल किंवा गव्हर्नमेंट काही देईल भाऊ, अशी अपेक्षा आहे आम्हाला. बरोबर. आता पंचनामे झालेत का तुमचे? हो झाले आहेत, काल परवा केले. आता तुमचं जे काही नुकसान झालेलं आहे या ठिकाणी, मका 4 एकरावरती मका होता, ऊस होता 1.5 एकरावरती, किती एकूण किती नुकसान असेल, किती याला लागत लागले? आतापर्यंत नुकसान आहे आमचं. याला उत्पन्न टाकण्यासाठी तुमचा आतापर्यंत किती खर्च आला असेल? उत्पन्न टाकायला 2 लाख रुपये खर्च झालेले. काय नेमकी या उत्पन्न टाकण्यासाठी काय नेमकी प्रोसेस असते? आधीपासून काय काय मशागत काय करावं लागतं? तयार करावं लागते, ती मशागत करावं लागते, मग मक्याचे बियाणं आणावं लागतात. मक्याचं बियाणं आणून पेरणी केली, त्याच्यानंतर निंदणी केली, नांगरणी केली, त्यानंतर निंदणी वगैरे सगळं चालू असताना परत ती लष्करी आली का ती आली, ती तिचे 2-2, 3-3 फवारे चालू आहेत, तरी पण ती आली पण जात नाहीये, त्यामुळे पूर्ण सपाट झाला आहे शेतकरी. आता शासनाकडनं पंचनामा झाल्यानंतर तुम्हाला काय अपेक्षा आहे? आम्हाला अपेक्षा तर भरपूर असेल, आता शासन काय देतं ते आम्हाला काय सांगता येईल? शासनाने आमची भरपाई पूर्ण द्यावी याची आमची इच्छा आहे. आधी दुष्काळाने मारलं होतं, सुलतानी संकटाने मारलं होतं, आता मात्र या ठिकाणी ओला दुष्काळ जो या ओला दुष्काळाने शेतकऱ्यांना मारलेला आहे. शासनाकडनं या ठिकाणी पंचनामे केले गेलेले आहे, मात्र आता या पंचनाम्यानंतर शेतकऱ्यांना नेमकं याच्यातनं काय भेटतं याच्याकडे शेतकऱ्यांच्या अपेक्षा लागून आहेत. आपल्याबरोबर अजून शेतकरी आहेत, काय सांगाल, पंचनामे झालेले आहेत, शासनाकडनं काय अपेक्षा आहे? शासनाने काहीतरी बाबा आमची नुकसान भरपाईसाठी 2-5 लाख रुपये दिले पाहिजे. ऊस कारण मका 5 एकर आणि ऊस 1.5 एकर साधारण याला शेतीला लागणारे जे खर्च आहेत, रासायनिक सेंद्रिय शेणखत इतर जर एवढं मजुरी हे बाकीचे जर बघितलं तर 5 लाखापेक्षा जास्त नुकसान झाले, पण साधारण गव्हर्नमेंटने 5 लाख रुपये दिले पाहिजे. बघितलं असेल की कळवण तालुक्यातली 400 ते 500 हेक्टर जमीन ही या पुराच्या पाण्याखाली गेली होती, शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. या कळवण तालुक्यामध्ये मका असेल, ऊस असेल, टमाटे असेल, अशा अनेक पिकांचं, भाजीपाल्यांचं या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. शासनाकडनं आता या संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतला जातो आहे, नुकसानीचे पंचनामे केले जात आहे, मात्र हे पंचनामे कधी पुरे होतील आणि या ठिकाणी शासनाकडनं शेतकऱ्यांना मदत कधी पोहोचेल, असा सवाल आता शेतकऱ्यांकडनं उपस्थित केला जातो आहे. कॅमेरामन संतोष आठडसह खुशाल पाटील, AM न्यूज, कळवण, नाशिक.